पाहतो मल्ल्यांचा कोणताही कार्यक्रम असेल। मित्रांनो, आमच्या गावामध्ये कलाकार अनेक आहेत, मग हनुमान जयंतीचा उत्सव असेल, त्यानिमित्ताने असणारं नाटक असेल किंवा पालखी असेल, श्रींची मिरवणूक असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरारीने भाग घेणार, गणपतीच्या कार्यक्रममध्ये भजनाचा कार्यक्रम असेल, संगीत नाचाचा कार्यक्रम असेल, त्यावेळेला मात्र राजेंद्र वर्तक हा मात्र एक आमच्या भजनाचा बुवा किंवा संगीतातल्या गाण्यांचा बुवा म्हणून त्यांना आम्ही पाहतोय। एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या व्यासपीठावर त्यांचा सन्मान सत्कार निमिष पाटील यांच्या शुभहस्ते आपण करतोय। निमिष पाटील माझा पुतण्या इंजिनियर आहे। मित्रांनो, बैलगाडीची अतिशय आवड आहे, प्रत्येकाला नाद आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा असतो, परंतु आम्हाला नाद आहे बैलगाडीचा, नक्कीच ना निवास पाटील? तर निवास पाटीलची सुद्धा बैलगाडी होती, बऱ्याच वर्ष सातत्याने बैलगाडीमध्ये नाव कमावलं। आणि मित्रांनो, राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल तर पहिली फायनलची बैलगाडी पाहिजे, तर हे सातत्य टिकवा, पहिली बैलगाडी करा आणि त्याच्यानंतर राजकारणात जेव्हा उतराल तेव्हा बघा कसा बोलबाला होतो प्रत्येक ठिकाणी, जिथे जिथे शर्यत होते कोण आलं तर अमुक आला, म्हणून तुम्ही बैलगाडी पहिली करा। बाबूराव पाटील तुम्हाला सुद्धा सांगतोय, आता तुम्ही सरपंच आहात, उद्या पंचायत समिती सदस्य व्हाल, त्याच्या पलीकडे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हाल आणि त्याच्या पलीकडे तुम्ही आमदार सुद्धा होऊ शकता, परंतु बैलगाडी करा। धन्यवाद। आता सध्या क्रिकेटचा माहोल तयार झालेला, प्रेक्षक भरपूर आले, सर्वप्रथम पुन्हा एकदा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि वळतोय वेदांकडे। धन्यवाद। नक्कीच, निलेश पाटील यांनी जर पाहिलं तर यशस्वी होण्याचं सूत्र या ठिकाणी मांडलेलं आहे, प्रत्येक जण हे फॉलो करतील। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज। यावेळी मात्र जर पाहिलं तर चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक फलंदाज। हॅलो हॅलो, डीजे आवाज कट होतोय, हॅलो, बॅटरी डाऊन होते का? वेदांत मैदानामध्ये पाहतोय दीपेश गरद यांचा प्रतिमाचा झेल, थोडीशी घाई पाहायला मिळते, कारण विनेस्टार पेरीची संघ खूप चांगला खेळत आहे, परंतु अशा वेळेला तुमचा संयम फार महत्वाचा आहे, कारण गरम मात्र इथे विकेट आपण ठेवणं फार गरजेचं होतं, तर ती विकेट इथे मात्र दिलेली आहे। त्याच वेळेला आपण पाहिलं तर दुसरा इथे फलंदाज प्रणय म्हात्रे जो पिंच हिटर आहे त्याची सुद्धा आपण इथे विकेट पाहतोय। दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी ही संतोष म्हात्रे आणि त्याच वेळेला सुरज कवळे यांच्यावरती असणार आहे। कशा पद्धतीने आता जबाबदारी स्वीकारत आहेत, प्रत्येक वेळेला करण म्हात्रे चांगला खेळ करायलाच असं नाही, तर ती जबाबदारी आहे ना ती आता संतोष म्हात्रे आणि अर्थातच सुरज कवळे यांच्या खांद्यावरती घ्यावी लागेल। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मिराज गरद, यावेळेला प्रतिमाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा तीच चूक पाहायला मिळते संतोष म्हात्रेच्या बॅट मधून, आणि इथे सुद्धा आपण पाहिलं तर संतोष म्हात्रे बाद होऊन तंबूत परततोय। नक्कीच, इथे मात्र संतोष म्हात्रे बाद होऊन तंबूत परतलाय, हॅट्रिक साकारली ती म्हणजेच मिराज गरद याने, एक अप्रतिम खेळ या ठिकाणी सादर केला आणि कल्पेश पाटील धावफलकावर सहा धावा आल्यात, चेंडू झालेत ते म्हणजेच पाच, सहा धावा धावफलकावर। आता मात्र नवीन आलेला फलंदाज या स्पर्धेतील नक्कीच तिसरी हॅट्रिक आहे, मनीष मानेने देखील एक हॅट्रिक मिळवली होती, प्रसन्नने एक हॅट्रिक घेतली होती आणि त्याचबरोबर आता मात्र मिराज गरद देखील घेतलेली आहे। तर निश्चितच नवीन आलेला फलंदाज रोशन शिपाई या मल्याण गावातील जावई आहेत, अप्रतिम खेळ ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर निश्चितच प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असतो, परंतु आता मात्र तो खेळ आणि ती कन्सिस्टन्सी कायम ठेवणं गरजेचं आहे। इथे मात्र जर पाहिलं तर निश्चित रूपानं आता अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिराज सज्ज होतोय, ज्यानं पाहिलं तर खऱ्या अर्थानं अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आपलं कौशल्य दाखवलं होतं आणि तेच कौशल्य जर पाहिलं तर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये देखील दाखवतोय। अंतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, चौथा गडी गारद, सलग चार गडी गारद केले ते म्हणजे समीरज गरतने, डीजे मास्टर।